दोन कुस्त्यांनंतर 62 किलो महिला तयारीला लागा. एकशे 125 किलो केसरी गट म्हटलं जातं ह्या वजन गटाला. महिलांच्या सेमीफायनलच्या कुस्त्यानंतर पुन्हा पुरुषांच्या सेमीफायनल रिपेचेस बाउट आणि कांस्य पदकाच्या लढती होणार आहेत. मी 10 मिनिटांपूर्वीच अनाऊन्स केलंय, परत अनाऊन्स करतोय. मैदान सोडू नका. गंगा गावडे रेड कॉस्ट्यूम, दिव्या कुंभार ब्लू कॉस्ट्यूम, श्वेतांजली रेड कॉस्ट्यूम, निकिता अंबुर्सकर ब्लू कॉस्ट्यूम. 62 किलो महिला पैलवान. हा रोहित कदम रेड कॉस्ट्यूम, सतीश पवार ब्लू कॉस्ट्यूम. यानंतर आपली कुस्ती आहे 125 किलो वजनी गटातली. डाव प्रति डावाचे विचार घोळ करायला लागले आहेत, अंगभर डोळे आले आहेत. अभिषेक पाटील यांना एक गुण ब्लू कॉस्ट्यूमचे पैलवान आणि खेमे डावाची पकड धरली आहे. आणि पुन्हा दोन गोल. अमोल सर, अमोल सर, गुणफलक लाल 0 निळा 3. यानंतर रोहित कदम रेड कॉस्ट्यूम, सतीश पवार ब्लू कॉस्ट्यूम. 125 किलो वजनी गटाची चालू कुस्ती. सेकंदाची विश्रांती. विश्रांतीनंतर गुणफलक लाल 0 निळा 3. Thank you.
मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर 34वी महाराष्ट्र राज्य पुलिस क्रीडा स्पर्धा 2024 आणि पुन्हा दोन गुणांची कमाई कोल्हापूरचे अभिषेक पाटील यांनी केली आहे. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती पुन्हा दोन गुणांची कमाई. बारंदाज मारण्याचा प्रयत्न होता तो हल्ला धुडकवला. पोलीस दलाचे प्रकाशजी शिंदे यांचे हार्दिक स्वागत आहे. प्रकाश शिंदे नाशिक शहराचे पहलवान. लाल शून्य निळा सात. यानंतर रोहित कदम रेड कॉस्ट्यूम. सतीश पवार ब्लू कॉस्ट्यूम. पुन्हा दोन गुणांची कमाई ब्लू कॉस्ट्यूमचे कोल्हापूरचे अभिषेक पाटील. कोल्हापूर म्हटलं की कुस्तीचं माहेरघर. आली कुस्तीची पंढरीन आला महाराष्ट्र केसरी. ब्लू कॉस्ट्यूमचे अभिषेक पाटील हे पहलवान विजय. रोहित कदम रेड कॉस्ट्यूम. सतीश पवार ब्लू कॉस्ट्यूम. दोघही पहलवानांना फर्स्ट कॉल. यानंतर 62 किलो महिला पहलवा तयारीला लागा. गंगा गावडे कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम. दिव्या कुंभार रेल्वे ब्लू कॉस्ट्यूम. श्वेतांजली मुंबई रेड कॉस्ट्यूम. निकिता आंबूरकर ब्लू कॉस्ट्यूम. साइड पंच वेळ अधिकारी आखाडा प्रमुख.